हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. या मराठ्यांना पराक्रम शिकवावं लागत नाही, इथे तर गवताला सुद्धा भाले फुटतात. म्हणून सुरेश भटांच्या दोन ओळी ज्या मला आवडल्या, आत्ताच्या ह्याच्यातले ते लिहून आणलेत. सुरेश भटांची कविता आहे आणि आपण जे म्हणतो, जे ना देखे रवी ते देखे कवी, म्हणजे सूर्य बघू शकत नाही कारण आता प्रदूषण एवढं झाले, सूर्याची किरणं पडतच नाही आणि खाली काय चालले, प्रदूषणामुळे सूर्याला पण दिसत नसेल एवढं प्रदूषण, आणि सगळं वैचारिक प्रदूषण करून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्या ज्या दोन ओळी आहेत त्या किती चपखल बसतात त्या बघा. ठीक आहे, आजचं वातावरण आहे असं आहे, पण सुरेश भट त्यावेळेला बोलून गेले की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे आहे, हे जे काय चाललंय ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके, खोके आज घेतले, ठेके त्याच वेळेला घेतलेले. हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. तुम्ही जिवंत आहात, जागरूक आहात, तुम्हाला लढायचं कसं हे सांगण्याची कोणी शिकवण्याची गरज नाही. कारण औरंगजेब असं म्हणाला होता, नितीनजी तुम्ही सांगा पाहिजे, की त्यांनी सांगितलं होतं की ह्या तमाम दुनियेत मराठी जे आहेत या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही, या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही, इथे तर गवताला सुद्धा भाले फुटतात. पण आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची, जे भाजप करतंय. या महाराष्ट्रामध्ये खडकावर जरी दुहीचं बीज भिरकावलं, खडकावर जरी भिरकावलं तरी ते एवढं फुफावतं, एवढं मासतं की हा हा म्हणतात, तमाम दौलत तबाह करून टाकतात. तेच भाजपाच करते. हे जे गवताला आज भाले फुटलेले आहेत, एकच लक्षात घ्या, भाजप जी नीती करते तोडा फोडा आणि राज्य करा, ही काँग्रेसची इंग्रजांची नीती, तीच भाजप पुढे चालू ठेवते. जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीग बरोबर तेव्हा सरकार स्थापन केलं होतं, त्याच वेळेला चले जाओ ही जी काय चळवळ होती, तेव्हा महात्मा गांधींनी जे एक दिला होता नारा चले जाओ, ती पश्चिम बंगालमध्ये कशी चिरडली पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी तेव्हाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं. त्याच्यामुळे स्वातंत्र्य काय आम्हाला शिकवू नका, हिंदुत्व काय आम्हाला शिकवू नका, आम्ही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, श्रीरामाचे आहोत, भवानी मातेचे आहोत. पण हे कलश घेऊन तुम्ही जाल तेव्हा, आता परवा तुम्ही जनता न्यायालय पाहिलं ना, हे लबाडाचं ढोंग पाहिलं ना तुम्ही, हे आता तुम्हाला हा बुरखा हा फाडावा लागेल. आणि म्हणून मी मध्ये तुम्हाला जो एक कार्यक्रम दिला होता की होऊन जाऊ दे चर्चा, ती पुन्हा सुरू करा.